नवी मुंबई पनवेल परिसरातील धबधबे, खाडी किनारे आणि अन्य पर्यटन स्थळावर मद्यधुंद अवस्थेत गटारी करणाऱ्यांनो जरा सावधान, कारण पोलीस प्रशासनाची तुमच्यावर करडी नजर असणार आहे. तळीरामांवर नजर ठेवण्यासाठी रविवारी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असून नियम मोडणाऱ्यांवर नवी मुंबई आणि पनवेल पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल. त्यामुळे पर्यटनस्थळी धिंगाणा घालणाऱ्यांना दणका बसण्याची शक्यता आहे. पनवेलमधील पांडवकडा, गाडेश्वर धरण, माची प्रबळ आणि गाडी नदी या किनाऱ्यांवर कटारी करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असते. पनवेल शहराच्या पूर्वेला डोंगराळ भाग असल्यामुळे कटारीनिमित्त तिथे तळीरामांचे अड्डे जमतात. मद्याच्या नशेत अपघात होऊ नयेत म्हणून नवी मुंबई आणि पनवेल परिसरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. यात वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असून मद्यपी वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. भेसळयुक्त दारू, अनधिकृत चायनीज कॉर्नरवर आणि रस्त्यावर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर पोलीस, अन्न आणि औषध प्रशासनाचीही करडी नजर असणार आहे. तसेच परिसरातील पर्यटन स्थळांवर मुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या रेस्टॉरंट व बारमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या परिसरावर पोलिसांचे लक्ष असणार आहे. रविवारी उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती नवी मुंबई वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त नितीन पवार यांनी दिली आहे.